काम के गरीब बन सकते राजकारी बिल्कुल कोरोना काळात पण होती आणि आता पण हे बिल्कुल बन सकते खाली ये उनको बात नहीं है हाँ देखो परिवार पोषना पड़ेगा ना तो पता भी वाइट कलर जब पे खींच डालता ना नहीं खींचता है सर जिल्ह्यात दिने ती औषधाला अशी म्हणजे असं काही पेन्सिल न काढून रंग भरून असा विषय नाही देऊ स्प्रे पेंटिंग स्प्रे कलर आहे त्याचा त्याच्या हातात कला होती ती स्प्रे हातात फिरवत होती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंदुबाई नगर या शाळेची मुख्याध्यापिका आहे नात्याने दोन शब्द सांगते लॉकडाऊन मध्ये शाळा बंद होत्या आणि विद्यार्थी शाळेत येण्यासाठी उत्सुक होते पण त्याच उत्साहाने पुन्हा ते शाळेत यावे यासाठी आम्ही हा रंगरंगोटीत छोटासा प्रयत्न केलेला आहे यासाठी आम्हाला भोकरदन तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री राजपूत साहेब आमचे बीओ साहेब श्री शहागडकर साहेब तसेच आमचे केंद्र प्रमुख श्री आर एस सोनोने साहेब यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे आणि सर्व शिक्षा अभियानातर्फे आम्हाला 12,500 अनुदान आलेलं होतं परंतु तेवढ्याच्या एवढं सगळं शक्य नसल्यामुळे आम्ही तीन शिक्षकांनी वर्गणी करून म्हणजे तिघांचीच प्रत्येकी 20,000 देऊन या शाळेची रंगरंगोटी केली आहे आणि एक रंगरंगोटी करण्याचा उद्देश म्हणजे पालकांचं जास्त अट्रॅक्शन हे प्रायव्हेट शाळेकडे असतं इंग्लिश मिडियमकडे असतं पण आपण ही जिल्हा परिषद थ्रू पालकांना आणि विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण देऊ शकतो आणि आपल्या शाळा सुद्धा अपडेट ठेवू शकतो हे दाखवण्यासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न इथे केलेला आहे सुरुवातीला जेव्हा ही वस्ती शाळा होती त्यावेळेस इथे केवळ 40 पट संख्या असे परंतु आमचं कार्य म्हणा किंवा पालकांनी आमच्याकडे बघून हे केलेलं म्हणा की आज या शाळेचं पटसंख्या 1 ते 5 पर्यंतची शाळा आहे आणि पटसंख्या 88 आहे आणि बऱ्याच पालकांचं जिल्हा परिषदकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदललेला आहे बस एवढंच